सिटी चॅनल बातम्यांमध्ये पुन्हा आपले एकदा स्वागत. धुळे तालुक्यातील नंदळे गावातील ग्रामस्थांना वन विभागातर्फे गॅस सिलेंडर किट देण्यात आले होते. गॅस अंडी सिलेंडर हे वन विभागातर्फे देण्यात येतात, पण ते का दिले गेले नाही याविषयी चौकशी व्हावी या संदर्भात वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग वन क्षेत्र कार्यालय प्रादेशिक धुळे यांना निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील नंदळे गावातील ग्रामस्थांना वन विभागातर्फे गॅस सिलेंडर किट देण्यात आले आहे. गॅस अंडी सिलेंडर हे वन विभागातर्फे देण्यात येतात, पण ते का दिले गेले नाही याविषयी चौकशी व्हावी या संदर्भात वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग वन क्षेत्र कार्यालय प्रादेशिक यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल शंकर वाघ व नंदळे गावातील गॅसधारक ग्रामस्थांनी निवेदन दिलेले. मोजे नंदळे गावाचे गॅसधारक रहिवासी भास्कर आहिरे, रामदास वाघ, संजय वाघ, हिरामन वाघ, जिजाबाई वाघ, सुंदरबाई वाघ, यशोदाबाई वाघ, दगा वाघ, दीपक झाल्टे, लताबाई वाघ, रोहिदास वाघ, सुपडू वाघ, विठ्ठल वाघ या रहिवाशांना वन विभागातर्फे दिनांक 4/12/2014 रोजी संपूर्ण गॅस किट मिळाली होती, पण वन विभागातर्फे फ्री सिलेंडर मिळत दिनात का दिनांत आणले या संदर्भात चौकशी व्हावी असे निवेदन म्हटलेले आहे. याविषयी अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल शंकर वाघ यांनी दिली आहे. आज मी सामाजिक कार्यकर्ता आबासाहेब अनिल वाघ राहणार जुनवणे या नंदळे गावातील फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत यांना दिनांक 4/12/2014 रोजी वन विभागामार्फत सिलेंडर व किट मिळलं होतं. त्यासोबत फक्त ज्या किटसोबत जी हंडी भरलेली होती तेवढीच मिळाली, आणि वनविभागामार्फत पहिल्या वर्षाला 12, दुसऱ्या वर्षाला 8, तर तिसऱ्या वर्षाला 6 असे सिलेंडर मुफ्त मिळत असतात. तर या नंदळे गावातील ग्रामस्थांना एकही सिलेंडर मुफ्त मिळालेलं नाही, तरी त्यावेळचे जे अधिकारी असतील वनपाल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, आणि नंदळे गावातील सर्व हे जमलेले ग्रामस्थांना गॅसधारकांना न्याय मिळावा हीच विनंती. मेंढपाळ ठेलारी समाजाला त्यांच्या शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी 2005 शासनाकडून काही हेक्टर वनजमीन चरायसाठी आरक्षित करण्यात आली होती, परंतु तेव्हापासून आस्थापावत समाजाच्या हल्ल्याची ज्या जमीन आजोपात दाखवण्यात आलेली नाही, परिणामी वन क्षेत्रात अतिक्रमणधारक आणि मेंढपाळ ठेलारी समाजात भांडणी होत आहे. जोपर्यंत जमीन रान दाखवली जात नाही तोपर्यंत उपवन संरक्षक धुळे कार्याकडे बिरा आंदोलन चालूच राहील असा इशारा देत 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने धुळ्यात बिरण आणून टाकण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी पुतळ्यापासून भव्य मोर्चा निघाला. राजमाता अहिल्यादेवी पुतळ्यापासून भव्य मोर्चा निघाला आहे. त्यात अनेक समाजबांधव आपल्या शेळ्या मेंढ्यासह सामील झाले. आपल्या मागण्याचे निवेदन उपवन संरक्षक धुळे यांना देण्यात आले असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे पाठिंबा दिला असून आंदोलनात जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पारेराव, शंकर खरात, नामदेव येळवे, योगी जगताप आदी सहभागी झाले होते. या आंदोलनात महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोळे, उपाध्यक्ष रामदास कारंडे, खजिनदार दिनेश शरद यांच्या नेतृत्वात मोतीराम गरदरे, विलास गरदरे, गोविंदा रुपन, नाना कळकळ, धनंजय केसकर, शिवाजी टिळेकर, विठ्ठल गोळ आधी सामील झाले होते. शिवदास वाघमोडे मेंढपाळ ठेलारी समाजाला 2005 ग्रेजिंग सेटलमेंट द्वारे 78,000 जमीन वन खात्यात आरक्षित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मेंढपाळ ठेलारी समाजाच्या विविध प्रकारच्या संघटनांनी विविध वेळोवेळी आंदोलन केले, निवेदन दिले, अर्ज पाठे केले. एवढंच काय तर अंगावर राखेल टाकूस आणि आत्मदहन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता. तरी वन खात्याकडनं ठेलारी समाजाला ती जमीन दाखवण्यात येत नव्हती. त्या अनुषंगाने 19/9/2020 रोजी महाराष्ट्र ठेलारी महासंघ व ठेलारी समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं आणि 30/9/2020 रोजीचा बिराड मोर्चा आंदोलनाचा इशारा दिला. पण त्यांनी उपवन संरक्षक अधिकारी यांनी चर्चेअंती आमच्याशी चर्चा केली, सांगितलं की थोडा वेळ द्या. त्या चर्चेवर विश्वास ठेवून त्यांनी आम्ही 30 आंदोलन 5 केलं, पण 4 त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाराष्ट्र ठेलारी महासंघ व ठेलारी मेंढपाळ ठेलारी समाजाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून आज समस्त ठेलारी समाजाच्या वतीने टावर बगीच्या आयलेडी होळकर स्मारकापासून ते उपवन वन संरक्षक कार्यालयावर आज बिराड मोर्चा आलेला आहे. जर अजूनही आमच्या मागण्या मान्य न झाल्यास या बिराड मोर्चाचं रूपांतर बिराड आंदोलनात होईल, आणि मग जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. आणि या बिराड मोर्चातनं जो काही अनुचित प्रकार घडेल या सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहील अशी मी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने एक इशारा देतो.
केंद्र सरकार ने आणलेले व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे। आज साक्री तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चाने धडक दिली। हे कायदे केंद्राच्या शेतकरी कामगारांना उद्योगपती गुलाम बनवण्याचा डाव आहे। कुणी कायद्याविरोधात काँग्रेसचे जंग आंदोलन व स्वातंत्र्य लढा असल्याचे प्रतिपादन किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले। केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे। या आंदोलनाचा भाग म्हणून राज्यभरात किसान मजदूर बचाव दिवस पाळण्यात आला। राज्यात सर्व जिल्हा व तालुका मुख्यालय काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली साखरीमधील पेट्रोल पंपावरून तहसील कार्यालय मोर्चा धडकला। यावेळी मार्गदर्शनात ते बोलत होते। मोर्चात माजी खासदार बापू सौरे, युवराज पाटील, श्यामकांत भांबरे, दीपक सावंगे, धीरज आहिरे, भानुदास गांगुडे, पंकज सुरवंशी, जयेश खैरनार, सभापती प्रतिभा सुरवंशी, गणेश गावी, संजय बच्छाव, विनायक सुरणे, पंकज पाटील, सागर देसले, धीरेश आहिराव, प्रवीण चोरे, कमलाकर साबळे, कल्पेश भांबरे, मुकुंद पाटील, प्रकाश राऊत, संजय कुंवर, राकेश सोनुने, विजय माई, बंटी माई, सोनुने, शिरीष पवार, गुलूप मावचे, अमोल तोने यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। जो काळा कायदा आणलेला आहे या काळा कायद्याचा निषेध करण्यासाठी आज किसान काँग्रेसतर्फे आम्ही इथे सगळे जमलेले आहोत। या कायद्यामुळे शेतकरी हा उद्ध्वस्त होणार आहे। या कायद्यामध्ये जी 3 बिलं त्यांनी आणलेली आहे आणि चौथं कामगारांच्या विरोधातलं जे बिल आणलेलं आहे या विरोधामुळे शेतकरी नव्हे तर कष्टकरी देखील उद्ध्वस्त होणार आहे। या बिलामुळे इथला शेतकरी जो हमीभाव आहे हा सरकारने रद्द केलेला आहे आणि जर सरकारला जर या पद्धतीने जर बिलं आणायची होती तर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं की त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करायला पाहिजे होता आणि स्वामीनाथन आयोग हा लागू न करता केवळ व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी आणि मोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी ही बिलं त्यांनी आणलेली आहेत आणि याच्यामुळे शेतकरी हा संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। याचा किसान काँग्रेसकडून आम्ही पूर्ण निषेध करतो आणि हे बिल जोपर्यंत मागे घेतलं जात नाही तोपर्यंत आमचं प्रकार महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू राहील। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। दोंडाईच्या पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये वाहनामधून 22 लाखाहून अधिकचा गुटखा मुद्देमाल करण्यात आला जप्त। समाजवादी पक्ष कार्यकर्त्यांचा हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयावर आत्महत्याचा प्रयत्न। धुळे जिल्ह्यात आजपासून हॉटेल रेस्टॉरंट सुरू, 50% क्षमतेचे बंधन, सॅनिटायझर मास्क सक्तीचे। धुळे मनपा आयुक्त अजित शेख यांनी दिली माहिती। धुळे तालुक्यातील नंदराळ गावातील वन विभागातर्फे देण्यात आले गॅस किट, फ्री सिलेंडर न मिळाल्याने आरएफओंना दिले निवेदन। शेळ्या मेंढ्यांसह लवाजमा घेऊन ठेलारी समाज बांधवांचे धुळ्यात बिराड आंदोलन। आणि साखरी काँग्रेसतर्फे कृषी कायद्याविरोधातील जन आंदोलन स्वातंत्र्य लढा, शेतकऱ्यांची बैलगाडी मोर्चा तहसील कार्यालय धडकला। आणि याचबरोबर सिटी चॅनल पत्र संपलं। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।